एस आर पाटील यांनी बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून सहकार आणि वैद्यकीय क्षेत्रात जी सेवा केली आहे ती देशाच्या विकासाला हातभार लावणारी आहे असे गौरवोद्गार आमदार जयंत आसगावकर यांनी काढले. ते एस आर पाटील यांच्या 61 निमित्त आयोजित सत्कार समारंभ आणि पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते. एस आर पाटील यांच्या 61 निमित्त त्यांचा सत्कार सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात आर्किटेक्ट प्रमोद बेरी आणि राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे होते. आमदार प्राचार्य जयंत आसगावकर अध्यक्षस्थानी होते. एस आर पाटील यांचा शाल आणि श्रीफळ देऊन आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात माझ्या आयुष्यातील आठवणी तसंच साठवणी या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रमोद बेरी यांनी आमच्या कंपनीनं दिलेली जबाबदारी एस आर पाटील यांनी पूर्ण निष्ठेनं पार पाडून 20 साखर कारखाने आणि 18 मेडिकल तसंच शैक्षणिक प्रोजेक्ट पूर्ण केल्याचं सांगितलं. शिक्षक नेते भरत रसाळे यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या दीर्घायुष्यास शुभेच्छा दिल्या. तर अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार जयंत आसगावकर यांनी एस आर पाटील यांचं कार्य देशाच्या विकासास हातभार लावणार असल्याचं गौरवोद्गार काढले. या कार्यक्रमात पुस्तकाच्या शब्दरचनाकार अर्चना पानारी यांचाही सत्कार करण्यात आला.